मुंबईतल्या संतोष नगर परिसरात भीषण अग्नितांडव पाहायला मिळालं. इथल्या झोपडपट्टीत भीषण आग लागली. या आगीत 100 ते 150 दुकानं जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या आणि 10 टँकरच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात यश आलंय. मात्र आगीचं नेमकं कारण अजून स्पष्ट होऊ शकलं नाही. गोरेगाव मधल्या संतोष नगर मध्ये ही भीषण आग लागली. या 100 ते 150 दुकानांचं नुकसान झालंय. ही दुकानं पूर्णतः जळून खाक झाली आहेत. रात्रीच्या सुमाराला इथे आग लागली आणि पाहता पाहता या आगीनं भीषण रूप धारण केलं. अग्निशमन दलाचे 12 गाड्या आणि 10 टँकरच्या मदतीनं 2 तासात ही आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र तरीही यात मोठं आर्थिक नुकसान झालंय. 100 ते 150 दुकानं पूर्णतः जळून खाक झाली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.